राजमाता श्रीमंत कल्पनराजे भोसले व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी मुंडे कुटुंबियांचे निकटचे संबंध आहेत। महाराज मला बहीण मानतात, हे माझे भाग्य असून त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहे। समाजाचे रक्षण करण्यासाठी तलवार भेट देऊन त्यांनी माझा सन्मान केला आहे। निश्चितच समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, समाज रक्षणासाठी कार्य करून गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आम्ही पुढे नेऊ। शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव मुंडे कुटुंबियांचे कुलदैवत आहे, परंतु महाराजांच्या दर्शनाशिवाय शंभू महादेव पावत नाही। खरंच उदयनराजे मोठ्या मनाचे राजे आहेत, असे गौरवोद्गार पंकजा मुंडे यांनी काढले। आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले हे महाराज मी त्यांना म्हणते, पण ते मला जेव्हाही मी त्यांच्याकडे बघते तेव्हा मला मुंडे साहेबांची आठवण येते, कारण ते मुंडे साहेबांवर माझ्याही पेक्षा जास्त प्रेम करत असतील असं म्हणलं तर खोटं ठरणार नाही। त्यांनी मला बहीण म्हणणं हे माझं भाग्य आहे, आणि आज जे आमचं कुलदैवत आहे माझ्या शिवशक्ती परिक्रमेमध्ये ते आवर्जून या कुलदैवताच्या दर्शनाला आली, कारण ते त्यांच्या अंडर येतो तो ट्रस्ट, आणि ते आमचं कुलदैवत आहे। आणि मला मुंडेसाहेब नेहमी गमतीने म्हणायचे की महाराजांच्या शिवाय शिंगणापूरचं दर्शन पावत नाही, तर मी त्यांना विनंती केली आणि ते माझ्याबरोबर पूर्ण वेळ अभिषेकाला उपस्थित राहिले। हा त्यांचा मला वाटतं एक मला मोठे भाऊ म्हणून आशीर्वाद लाभला आहे। त्यांनी मला जी तलवार दिली आहे ती एक प्रतीक आहे आत्ताच्या समाजामध्ये, एका स्त्रीला सन्मान दिला आहे त्यांनी, स्त्रीच्या हातात तलवार दिली आहे त्यांनी, स्त्रीकडून सुद्धा अपेक्षा केली की न्यायाची लढाई तिने लढावी आणि जिंकावी। हे म्हणतात राजासारखं मन, मी राजांना नेहमी म्हणते की तुमचं मन खरंच राजासारखं आहे, आणि त्यामुळे त्यांची तलवार निश्चितच चांगल्या कामासाठी वापरू।